नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रायगड जिल्ह्याचीच नव्हे तर महाराष्ट्राचीही मान उंचावणाऱ्या उरण तालुक्यातील उरण पनवेल रोडवर जासई दास्तान फाटा येथे JNPT ने 32 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आले आहे. लाखो दासभक्तांचा उत्कंठा लागून राहिलेले हे ऐतिहासिक भव्य दिव्य 20 मीटर उंचीचे शिवस्मारक पर्यटकांसाठी येत्या 10 दिवसांनंतर खुले करण्यात येणार असल्याची माहिती JNPT वरिष्ठ प्रबंधक तथा सचिव जयंत ढवळे यांनी दिली. कोविड काळात गेल्या 2 वर्षापासून बंद ठेवण्यात आलेले शिवस्मारक खुले करण्यात येणार असल्याने शिवप्रेमी दासभक्तांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. गाडी नदीच्या काठावर 10 कोटींहून अधिक खर्च करून भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. त्यामध्ये सिमेंटचे 4 ब्लॉक तयार करून बसवण्यात आले आहेत. या मार्गाच्या दोन्ही बाजूला ब्लॉक संपतात. त्या ठिकाणी मार्गातील पाणी जाण्यासाठी गटार ठेवण्यात आले आहे. या गटाराची उंची ही आतील सिमेंट ब्लॉकपेक्षा जास्त असल्याने आत साठलेले पाणी तसेच राहते. याशिवाय त्या ठिकाणी वाहून नेणारी माती नदीच्या पात्रात न जाता तेथील दुभाजकाजवळील जाळीला अडकते आणि गटार मातीने भरून जाते. गटारातील माती काढण्यासाठी बसवलेली जाळी काढण्याची सोय नाही, त्यामुळे अखेर लोखंडी जाळीत हात घालून माती काढण्यात येते. हात जाळीतून जात नसल्याने पूर्ण माती काढणे शक्य होत नाही, त्यामुळे 4 ते 5 दिवसांनी पुन्हा ती गटार भरणार आणि पाणी ब्लॉकमध्ये जाऊन वाहन चालकांना त्रास होणार यावर कायमस्वरूपी उपाय करणे गरजेचं आहे. त्याकडे सिडको आणि रेल्वेने लक्ष देणे गरजेचे असल्याचे नगरसेवक मनोज भुजबळ यांनी सांगितले. कर्जत तालुक्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये शाळा पूर्वतयारी अभियान राबवली जाणार आहे. गावस्तरावर पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, तरुण स्वयंसेवक, ग्रामस्थ आणि शासन यांच्या संयुक्त प्रयत्नाने 22 जून रोजी इयत्ता 1 प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी विशेष उपक्रम शाळा पूर्वतयारी अभियान शाळेच्या आत आणि बाहेर होणार आहे. मागील 2 वर्षाचे शैक्षणिक नुकसान भरून निघू शकेल, इयत्ता 1 दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी होऊ शकेल आणि NEP 2020 अंमलबजावणीस प्रारंभ होईल या अनुषंगाने जिल्हा शिक्षण विभाग आणि प्रशिक्षण संस्था पनवेल तसेच शिक्षण विभाग गटसाधन केंद्र पंचायत समिती कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शाळा पूर्वतयारी अभियान प्रशिक्षण आयोजित केले होते. मुरुड शहरात लवकरच अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. सदरचे सर्व रस्ते नवीन तयार करण्यात येणार असून हे काम मजबूत आणि टिकाऊ होण्यासाठी आणि बनवलेले रस्ते दीर्घकाळ टिकण्यासाठी भारतीय जनता पार्टी जागता पहारा देणार आहे. सर्वोत्कृष्ट रस्ते तयार व्हावेत यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकारिणी सदस्य अण्णा कंधारे यांनी दिली आहे. मुरुड नगर परिषदेला नगरविकास खात्यामार्फत मुरुड शहरातील अंतर्गत रस्ते बनवण्यासाठी रस्ते अनुदानातून 5 कोटी रुपये रक्कम प्राप्त झाली आहे. उरणच्या 2 लाख नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाला सध्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उणीव भासत आहे. हे रुग्णालय गैरसोयींनी ग्रासले आहे, त्यामुळे उपचारासाठी दाखल होणाऱ्या गरीब, गरजू, बाह्य आणि प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या निम्म्याने घटली आहे. या पार्श्वभूमीवर उरणच्या 2 लाख नागरिकांना आरोग्य जपण्यासाठी रोजची कसरत करावी लागत आहे. उरणच्या शहरी आणि ग्रामीण जनतेसाठी उपयुक्त असणाऱ्या 30 खाटांच्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय सध्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कमतरता आणि रुग्णालयातील अनेक गैरसोयींमुळे अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात टँकर उलटल्याने वाहन चालकांना 7 ते 8 तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तासन तास वाहनांमध्ये बसून असलेली त्यांची सहनशीलता संपून जात आहे. अशातच एक सिद्धेश गायकवाड नावाचा तरुण हातात पाण्याची बाटली घेऊन कारमधील वयोवृद्ध लहान मुले असणाऱ्या कारमधील प्रवाशांना पाणी देत होता. प्रारंभी हा पाणी विकत असावा असे समजून काहींनी पैसे देऊ केले, पण त्याने चक्क पैसे घेण्यास नकार दिला. त्याच्या या दातृत्वाबद्दल अनेकांनी कौतुक करून त्याच्यासोबत सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त केली, पण त्याने प्रसिद्धीसाठी चक्क नकार दिला. सध्याच्या युगात संकटात सापडलेल्या कुठल्या ना कुठल्या प्रकारे लुटण्याचा प्रकार होत असताना या कलयुगात अशी माणुसकी शिल्लक आहे याचा प्रत्यय वाहन चालकांना आला.
त्याच्यासोबत त्याची बहीणही हे सत्कार्य करत होती। पनवेल महापालिकेला शासनाने योग्य GST अनुदान द्यावे अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात केली। पनवेल महानगरपालिकेची स्थापना 2016 साली झाली, त्यानंतर GST अनुदान मिळावे यासाठी त्यावेळचे तत्कालीन आयुक्त यांनी शासनाकडे चुकीची कागदपत्रे दाखल केली, त्यामुळे GST अनुदान कमी मिळत होते आणि आता त्यामध्ये आणखी कपात करण्यात आल्याने महानगरपालिकेचे प्रचंड नुकसान होत आहे। 28,89,00,000 रुपयांऐवजी 7 कोटी रुपये आणि आता ते 4 कोटी रुपयांपर्यंत आले आहे। GST अनुदानाबाबत शासनाने हा निर्णय घेतला आहे, मात्र महानगरपालिकेला प्रचंड आर्थिक संकटाला सामना करावा लागतो, त्यामुळे राज्य शासनाने पनवेल महानगरपालिकेला योग्य GST अनुदान देणे गरजेचं आहे असं आमदार प्रशांत ठाकूर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशननुसार माहिती वजा मुद्दा उपस्थित केला। परमपूज्य सद्गुरू श्री साईनारायण बाबा यांच्या आशीर्वादाने पनवेल येथील श्री साईबाबा मंदिर येथे श्री रामनवमी उत्सवाचं औचित्य साधून प्रथमच श्री रामकथा श्री रामचरितमानस पाठचं आयोजन शनिवारी 2 एप्रिल ते 10 एप्रिल 2022 दरम्यान होणार आहे। सदर श्री रामकथा अयोध्येचे पूज्य श्री दिव्यांशू महाराज सादर करणार आहेत। या निमित्ताने यज्ञ आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री साईनारायण बाबा आश्रम श्री भगवती साई संस्थान पनवेल याचे चेअरमॅन खेमचंद गोपलानी, कोऑर्डिनेटर राम थदानी आणि सचिव रामलाल चौधरी यांनी दिली आहे। तरी सर्व भाविकांनी या श्री रामकथेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। एका सायबर चोरट्याने गोवंडी येथे राहणाऱ्या व्यक्तीला बोलण्यात गुंतवून त्याच्या क्रेडिट कार्डमधून 1 लाख रुपयांची खरेदी करून त्याची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे। खारघर येथील SBI बँकेत हा प्रकार घडला। खारघर पोलिसांनी या प्रकरणातील अनोळखी सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह IT ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे। खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रायगड अलिबाग पथकाने गांजा विक्री करणाऱ्या 32 वर्षाचा हमजा निजामुद्दीन खोपोलीवाला हा खालापूरमधील खोपोली बाजारपेठ येथील आशियाना बिल्डिंगमध्ये राहतो। पोलिसांनी त्याला गांजासह अटक केली आहे। त्याच्याकडून सुमारे 6 किलो वजनाचा 76,000 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे। आयुष्याच्या शेवटापर्यंत भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या भविष्यासाठी लढणारे संघर्षमूर्ती लोकनेते दिबा पाटील साहेब यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊन प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा सन्मान करा अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली। तर 100 प्रकल्पांना बाळासाहेबांचे नाव द्या, पण नवी मुंबई विमानतळाला फक्त आणि फक्त दिबा साहेबांचेच नाव पाहिजे अशी जोरदार मागणी आमदार महेश वालदी यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली। यावेळी त्यांनी दिबासाहेबांच्या कारकिर्दीचा आलेख सभागृहात मांडतानाच नाव फक्त दिबासाहेबांचेच का हवे या संदर्भात भूमिपुत्रांची विस्तृत भूमिका मांडत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पालदी यांनी विधानसभेत पुन्हा दिबांच्या नावांचा गजर केला। श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उपाध्यक्ष तथा महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांचे मार्गदर्शन कलाक्षेत्राला सातत्याने मिळत असते। त्या अनुषंगाने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने राज्य नाट्य स्पर्धेत सादर केलेल्या तुंबई या नाट्यप्रयोगाला शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे, त्याबद्दल तुंबईच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन होत आहे। मुंबई गोवा महामार्गावर वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत करंजेटेप गावाजवळ जायलो गाडीचा अपघात झाला आहे। एका ज्येष्ठ नागरिकाचा या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। शरीफ मुनाफ बागवान हे त्यांच्या कुटुंबियांसह शनिवारी जायलो गाडी क्रमांक MH 06 AZ 4547 मधून पेण येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जात असताना हा अपघात घडला। मुंबई गोवा महामार्गावर करंजटेप गावाच्या हद्दीत सकाळी 9:45 सुमारास गाडी चालक याकूब इसा बागवान याचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी डिव्हायडरला धडकली। ही गाडी रस्त्याच्या उजवीकडे खालच्या बाजूला पलटी झाली। या अपघातात गाडीतील मुनाफ सांडू बागवान यांच्या डोक्याला तसेच चेहऱ्याला मार लागला।
ते त्यात मरण पावले तर शरीफ बागवान यांना किरकोळ दुखापत झाली. तसेच गाडीतील महिलांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांना पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून घरी सोडून देण्यात आले. वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यंदा जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर पावसाळ्याच्या चारही महिन्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आहे. यंदा पर्जन्यमान चांगले राहिल्याने दुष्काळ पडणार नसल्याचंही वर्तवण्यात आलं आहे.